पूरे देश में लॉकडाउन हो चुका है, जिसके कारण गरीब जरूरतमंदों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है, जिसे लेकर भिवंडी के धर्मवीर मित्र मंडल कारीवली के सभी पदाधिकारियों ने कारीवली परिसर के जरूरतमंद भूखे लोगों को दोपहर का भोजन वितरित किया, जहां पर वरिष्ठ नेता सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा सहित धर्मवीर मित्र मंडल के अध्यक्ष जयदेश पाटिल व पदाधिकारियों सहित जिला परिषद सदस्य गोकुल नाईक, पूर्व सरपंच विजय नाईक, सचिन नाईक, ग्राम पंचायत सदस्य दशरथ मात्रे, दयानंद पाटिल, गोविंद नाईक व कई अन्नदाता उपस्थित थे। जी खरोखर गरजू लोक आहेत, हा लूमचा एरिया आहे आणि हे कारिवली गावात तर इथं मोठ्या प्रमाणात लूमचा व्यवसाय आहे आणि त्यामुळं अनेक कारागीर उत्तर प्रदेशातील असतील, बिहारचे असतील, इतर राज्यातील असतील, झारखंडचे असतील, अशा सर्व राज्यातले कारागीर इथं असतात आणि आजच्या अशा ह्या परिस्थितीत खरोखरच त्यांना ह्या गोष्टीची आवश्यकता होती। आणि खास करून मी आजच्या दिवशी माझे मित्र जयदेश पाटील आणि त्याचे सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे, कारण आजच्या ह्या परिस्थितीत खरोखरच सामाजिक बांधिलकी राखून हे सर्वांनीच, त्यांनीच नव्हे तर मी सर्वांनाच आवाहन करेन की आपण सर्वांनीच असं पुढे येऊन या देशकार्यासाठी असा हातभार आपल्या सर्वांना लावायचा आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन देखील करेन आणि जयदेश पाटील त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचं मी अभिनंदन देखील करेन। आणि या कोरोनाच्या विषाणूपासून संपूर्ण देशाला जगाला मुक्ती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो।